उन्मेष पाटील यांनी कत्तलखान्यासाठी तडजोड केली, योग्यवेळी पाटलांचे उपद्व्याप सांगेन असं म्हणत भाजपा आमदार मंगेश चव्हाण हे महाजनांसमोरच बरसलेत. उन्मेष पाटलांचे तिकीट कापण्याची कारणं यावेळेस त्यांनी सांगितलेली आहेत. जळगावमधून उन्मेष पाटील यांचं तिकीट कापत की तुमचं तिकीट पक्षाने का नाकारलं, त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या की तुम्ही या चुका करू नका, अशा पद्धतीने जाऊ नका, ठेकेदारांना ब्लॅकमेल करू नका, ह्या सगळ्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. या गावामध्ये कत्तल कारखाना कोणाच्या आशीर्वादाने आला? कत्तल कारखाना कोणाच्या तुम्ही जर एवढे श्रेय घेतात की मी हे केलं ते केलं, कत्तल कारखाना 22 एकरमध्ये त्याच्या फुटिंग तयार व्हायला लागल्या होत्या, कोणालाही माहिती नव्हतं हा कारखाना कोणाच्या आशीर्वादाने आला.